मित्रांनो, आज माझ्याकडे हुंडीची लागवड आहे. ही व्हरायटी क्रिम्सन आहे. खाली रूट स्टॉक त्याचा आहे, तो बँगलोर डॉगरेज आहे. आणि काही हुंड्या मी त्या पोल्सनवर सुद्धा लावणार आहे. तर अशी असती एक अशी हुंडी असती याची बेंच ग्राफ्टिंगची. साधारणतः 8 एकरची लागवड आहे. 6,500 हुंड्या लागणार आहे आम्हाला. आलो रे. आणि माणसं नाही हा करता आणा इकडे. असे जवान जवान कार्यकर्ते सापडून आणले. घामपूस द्या ना. घामघूम झाले. मग हुंडी लावायला हातच लावत नव्हते म्हणे. हुंडीला मुंडी लागल म्हणे. नाही हा करता 500 ठेवले. 4 क्वार्टरली त्याच्यावर आज हे माणूस बिलगले. जवळपास त्याने 1-2 एकरची लागवड करीत आणलेली आहे. तर अशा प्रकारे आता हुंडी लावायचं काम चालू झालेलं आहे. ही जी बेंच ग्राफ्टिंग असती दिसतंय की नाही काय माहिती. हा, इथं डिबडिंग केलेलं आहे बघा. इथं एक डिबडिंग केलेलं आहे. तर या अशा काड्या हार्वेस्ट केल्या जातात. त्यानंतर इथे एक बेंचवर ग्राफ्टिंग केली जाते, म्हणूनच तिला बेंच ग्राफ्टिंग म्हटलं जातं. मशीन असतं ते. त्यानंतर याची कॅलेसिंग होती कॅलेसिंग रूम मध्ये. नंतरून हे शिफ्ट करून ग्रीन हाऊस मध्ये याची रूटिंग केली जाते. आणि त्यानंतर परत एकदा शिफ्ट केल्या जाते हार्डनिंग करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर ही लागवड केल्या जाते जमिनीवरती. ती अशी एक खूप मोठी प्रोसिजर आहे. हुंडी 135 रुपयाला पडली आपल्याला. पाळेकरांच्या इथनं झालेली आहे. धन्यवाद.